No. मागील व्हिडिओ मध्ये आपण घन क्यूब आणि इष्टिका चिती क्युबॉइड यांना मापन करायला शिकलो या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे याबद्दल आणखी जाणून घेऊ बब्बनला त्याच्या दुकानात विकण्यासाठी कंपास पेट्या खरेदी करायच्या आहेत कंपास इष्टिका चिती आकाराच्या आहेत मी तर फक्त ह्या एक घन क्यूब आणि एक इष्टिका चिती ट्युबॉइड आकाराचे डबे आणले आहेत मी या दोन्ही डब्यांमध्ये किती कंपास पेट्या घेऊन जाऊ शकेन विचार करू लागला त्याच्याकडे गग्गूच्या दुकानातून खरेदी केलेले सेंटीमीटर बाजू असलेले घन आकाराचे ठोकळे होते अरे वा मी या सेंटीमीटरच्या घनांचा वापर करून प्रथम एका कंपास पेटीचे घनफळ व्हॉल्यूम शोधून घेतो त्याने पेटीची लांबी रुंदी आणि उंची मोजली पेटीची लांबी आठ सेंटीमीटर आहे याचा अर्थ या, या कंपास पेटीची लांबी आठ घनांच्या एवढी आहे आणि याची रुंदी चार सेंटीमीटर आहे किंवा चार घनांचा समान आहे कंपासपेटीच्या एका थरात त्याची लांबी गुणिले रुंदी किंवा आठ गुणिले चार बत्तीस घन होतील आणि शेवटी कंपासपेटीची उंची तीन सेंटीमीटर आहे म्हणजेच अशा घनांच्या तीन थरात एकूण बत्तीस गुणिले तीन किंवा शहाण्णव घन होतील दुसऱ्या शब्दात एका कंपासपेटीचे घनफळ व्हॉल्यूम शहाण्णव घनांच्या एवढे आहे अच्छा तर एका कंपासपेटीचे घनफळ शहाण्णव घनांच्या एवढे आहे आता या इष्टिकाची ती आकाराच्या डब्याची लांबी आहे बत्तीस सेंटीमीटर किंवा बत्तीस घनांच्या लांबी एवढी ह्याची रुंदी आहे तीस सेंटीमीटर किंवा तीस घनांच्या लांबी एवढी याचा अर्थ या डब्याच्या एका थरात याची लांबी गुणिले रुंदी किंवा बत्तीस गुणिले तीस नऊशे साठ घन होतील या डब्याची उंची आहे दहा सेंटीमीटर म्हणजेच या डब्यामध्ये दहा घनांचे थर असतील अशा प्रकारे या इष्टिकाचिती आकाराच्या डब्यात एकूण नऊशे साठ गुणिले दहा नऊ हजार सहाशे घन होतील दुसऱ्या शब्दात या इष्टिका चिती आकाराच्या डब्याचे घनफळ व्हॉल्यूम नऊ हजार सहाशे घनांच्या समान आहे एका कंपास पेटीचे घनफळ शहाण्णव घनांच्या एवढे आहे आणि या इष्टिकाची ती आकाराच्या डब्याचे घनफळ आहे नऊ हजार सहाशे एवढे त्यामुळे या डब्यात नऊ हजार सहाशे भागिले शहाण्णव शंभर कंपास पेट्या भरू शकू मुलांना जर बब्बनच्या घन आकाराच्या डब्यांच्या बाजू बारा सेंटीमीटरच्या आहेत तर तुम्ही सांगू शकता का की बब्बनच्या या डब्यामध्ये बब्बन किती कंपास पेट्या ठेवू शकेल तुम्हाला हवे असल्यास व्हिडिओ थांबवून याचे उत्तर शोधू शकता हा डबा घन क्यूब आकाराचा आहे त्यामुळे याच्या पहिल्या थरात बब्बन बारा गुणिले बारा एकशे चव्वेचाळीस घन होतील या डब्याची उंची देखील बारा सेंटीमीटर आहे किंवा या डब्यामध्ये बारा घनांचे थर होतील त्यामुळे या डब्यात एकशे चव्वेचाळीस गुणिले बारा एक हजार सातशे अठ्ठावीस घन होतील दुसऱ्या शब्दात या घन आकाराच्या डब्याचे घनफळ व्हॉल्यूम एक हजार सातशे अठ्ठावीस घनांच्या एवढे आहे एका कंपास पेटीचे घनफळ शहाण्णव घनांच्या एवढे आहे त्यामुळे या घन आकाराच्या डब्यात एक हजार सातशे अठ्ठावीस भागिले शहाण्णव अठरा पेट्या ठेवू शकतो मी एकूण एकशे अठरा कंपास पेट्या या दोन्ही डब्यांमध्ये भरून माझ्या दुकानात विक्रीसाठी घेऊन जाऊ शकतो बब्बनने एकशे अठरा कंपास पेट्या त्या डब्यांमध्ये भरल्या आणि गावाकडे निघाला मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे घन क्यूब आणि इष्टिका चिती यांचे मापन करण्याबद्दल शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित काही गैरसमज पाहूया